नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रिव्हॉल्वर वापरण्यासाठी पोलिसांकडून रीतसर परवाना मिळावा यासाठी आधार म्हणून थेट जीवघेणा हल्ला झाल्याचं कुंभारखेड तालुक्यातील एका नवनिर्वाचित सरपंचाने कट रचल्याच्या प्रकाराची चर्चा संबंधित गावासह खेड तालुक्यात देखील आहे, तर खेड पोलीस ठाण्यात याबाबत दबक्या आवाजात चर्चा देखील आहे। मात्र या सरपंचाला सहकार्य करावे असं जवळच्या तालुक्यात असलेल्या मोठ्या नेत्यांचा अलिखित सांगावं असल्यानं पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी होऊन देखील कोणत्याही प्रकाराची जाहीर वाच्यता केलेली नाही। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावच्या तरुण तुर्क आणि अतिउत्साही सरपंचावर सप्टेंबर महिन्यात रात्री रस्त्यावर खुनी हल्ला झाला होता। खेड पोलिसांनी त्याची तक्रार देखील दाखल आहे, मात्र या प्रकरणात कोणाला साधे खर्चटले सुद्धा नाही। मुळात आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा तथाकथित बनाव केला होता असे लोक तेव्हापासून आतापर्यंत या प्रकरणी बोलत आहेत। गावात अटीतटीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाले होते, अशा स्थितीत सरपंच झाल्यानंतर जोखीम नको म्हणून सुरक्षेसाठी अगोदर पिस्तूल परवाना मागणी अर्ज दाखल करण्यात आला होता। त्याला पुष्टी मिळावी म्हणून हा बनाव पुढे करण्यात आला असावा अशी पूर्व भागात चर्चा आहे। संबंधित प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचं खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितलं आहे। पपलू नावाचा रम्मी जुगार खेळणाऱ्या 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत पादुका वस्ती चरोली खुर्द या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे। या कारवाईत 3,01,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या ठिकाणी छापा टाकत 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अद्याप या ठिकाणाहून एक आरोपी फरार आहे। पोलिसांनी 1,58,200 रुपये रोख, 1,42,000 रुपयांचे अँड्रॉइड मोबाईल फोन, 1,120 रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण 3,01,320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। खेड तालुक्यात शनिवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी नवीन 2 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। यातील एक रुग्ण ग्रामीण भागातील सातकरस्थळ या ठिकाणी तर दुसरा रुग्ण चाकण नगरपालिका हद्दीत मिळून आला असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवे म्हणजेच 725वा संजीवन समाधी सोहळ्याला तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी दिंड्या घेऊन आलेले वारकरी आता परतीच्या मार्गावर आहेत। खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, वीणा आणि पखवाज घेऊन आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे अभंग गात वारकरी आपापल्या गावामध्ये परतत आहेत। तर गुरुवारी माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा पार पडला। राजगुरुनगर शहरात भीमा नदीकाठी चासकमान धरणाच्या कालव्याच्या परिसरामध्ये आणि पुणे नाशिक महामार्गावर पंचायत समितीच्या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत आहेत। यामुळे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण होती आहे। याशिवाय मोकाट कुत्री महामार्गावर फिरत असल्यानं दुचाकीचे देखील अपघात होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत। राजगुरुनगर शहर परिसरातील कचरा आता चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या दोन्ही सेवा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्यानं हाच कचरा आता कालव्यात पसरलेला दिसतो आहे। आवर्तनातून पाण्याच्या प्रवाहात ओढ्यांना जाऊन प्रदूषण होण्याची आता जास्त शक्यता आहे। चासकमान धरणाच्या उजव्या कालव्यातील झाडे झुडपे काढून टाकण्यात आल्यानंतर आता पाटबंधारे विभागाच्या वतीने डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजूने पाडलेली झाडे झुडपे ही जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तर आता निमगाव खंडोबा ते धरणापर्यंत असलेली ही झाडे झुडपे काढण्यात येत आहे। दुकानाचा छताचा लोखंडी पत्रा कापून चोरट्यांनी लांबविली 45,000 रोकड। चांडोली फाटा तालुका खेड या ठिकाणी किराणा माल आणि मेडिकल दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रक कापून तब्बल 45,700 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे। याबाबत धीरज उल्हास कहाणे राहणार राजगुरुनगर तालुका खेड यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। खेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सन 2021-2022 करिता
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि त्याचबरोबर युवती आणि महिलांनी शनिवारी 4 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. आदर्श ग्राम कोहिणकरवाडी तालुका खेड येथील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून दुसऱ्या डोसचे सुद्धा 90% लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती सरपंच वैशाली कोहिणकर यांनी दिली आहे. कोहिणकरवाडी गावाची एकूण लोकसंख्या 602 असून गावातील एकूण कुटुंबसंख्या ही 135 एवढी आहे. सोमवारी 6 डिसेंबर पासून इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून या संदर्भात प्रशासनाने आदेश जारी केले असल्याने शाळा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गडद येथील शिवसेना शाखा नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीदादा अढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर जय मल्हार हा नामफलक श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वाईकर, राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आदींसह देवस्थान कमिटीचे विश्वस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गडद येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्ताने ग्रामस्थांनी ढोल आणि लेझिम स्पर्धा भरून उत्सवात रंगत आणले तर शनिवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी या ठिकाणची यात्रा होते. गडद मधील कुस्त्यांच्या आखाड्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने पैलवान देखील उपस्थित होते. राजगुरुनगर परिसरात आता बिबट्याचा वावर वाढला आहे. राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ परिसरात बिबट्याची पावले शेतात आढळून येत असल्यानं मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 4 डिसेंबर 2021 रोजी कांद्याची 600 क्विंटल आवक होऊन 1000 ते 2850 रुपये एवढा भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र आज मार्केटमध्ये कांद्याची आवक झाली नसून बुधवारी 1 डिसेंबर रोजी चाकण मार्केटमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांनी भिजलेल्या कांद्याचीच विक्री करण्यात आल्याचं सांगितलं. अवघ्या 2 ते 4 रुपये किलो दराने या कांद्याची विक्री झाल्याचं आडत्यांनी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं. केवळ जुन्या कांद्याला 2 ते 2500 रुपये एवढा प्रति क्विंटल भाव मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. जो अचानकपणाने अवकाळी पाऊस या ठिकाणी आला त्या अवकाळी पावसामुळे चाकण मार्केटमध्ये शेतकऱ्याचा जो नवीन कांदा होता तो पूर्णपणे भिजला. त्या भिजलेले कांद्याचे आज शनिवार दिनांक 4/12/2021 रोजी 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये 6 रुपये किलोनी तो वल्ला भिजलेला माल विक्री झालेला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. अशा प्रकारची एकंदर परिस्थिती चाकण मार्केटमधील आहे. आज नवीन माल आलेला नाही कारण पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन माल जवळजवळ 12 ते 15 दिवस काढता येणार नाही आणि 12 ते 15 दिवसानंतर काढलेला माल पुन्हा 4 ते 5 दिवस वाळवावा लागेल, सुकवावा लागेल, त्यानंतरच पुढील माल नवीन बाजारामध्ये येईल. आम्ही 40 पिशवी आणली होती बुधवारी बाजारात. इथं घेऊन आलो, पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यावर इथं काय त्या दिवशी ग्राहक नव्हतं, कुणी काय नव्हतं. ही पिशवी आमची सगळी भिजली आणि आज शनिवारला आलोय. परत शनिवारी 4 रुपयांनी तिचं बीट झाले. आम्हाला काय परवडणार? महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारचाच उरलेला माल निवडून ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांना आमच्या तर्फे मदत करून शेतकऱ्यांवर मोलमजुरीची माणसं लावून निवडून तोच कांदा आज 5 ते 6 रुपयांनी विकला गेला. त्याचे काही गवाय ना, 2 रुपये पात्रात पाडण्याचा प्रयत्न आमच्याकडून जेवढं शक्य करता येईल तेवढं केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी खूप प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पावसामुळं शेतीमधला मालसुद्धा काढता आलेला नाही. त्यामुळे आज बाजारामध्ये फारच अल्प म्हणजे 10%सुद्धा आवक नाही आहे. जुन्या कांद्याला त्यामुळं 700 ते 800 रुपयांनी भाव धरलेले आहेत. आज जुन्या कांद्याची आवक एकदम अल्प असून कांद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. आजचे कांदे 2800 ते 3000 रुपयापर्यंत जुन्या कांद्याचे भाव खपलेले आहेत. त्या दिवशी पाऊस होता भरपूर, त्यामुळे बिटे झाले.
3-4 रुपये मार्केट काय करेल त्या शेतकऱ्यांनी? 50 घेतलं ना, 60 रुपये। शनिवारी 4 डिसेंबर 2021 रोजी चाकण येथील तरकारी मार्केटमध्ये पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले। कृषी उत्पन्न बाजार समिती खेड उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी या पावसाच्या वातावरणामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे माल गेलेले आहेत, त्यामुळे बाजारात आवक ही शेतीमालाची फार कमी प्रमाणात आहे। सर्वसाधारण भाजीपाल्याचे भाव हे थोड़े चांगले आहेत, एकंदरीत वटाणा असेल 50-55 रुपये आहे, फुलावर फक्त जरा भाव कमी आहे, फुलावर ती 8 रुपये ते 10 रुपये जाते, त्याच्यानंतर कोबी 30 रुपये किलो प्रमाणे जात आहे, त्याचप्रमाणे शिमला मिरची 60 ते 70 जवळजवळ 80 रुपये एक नंबर 80 रुपये किलो प्रमाणे जात आहे, असेच अनेक प्रकारचे मिरच्या सुद्धा 10-15 रुपये होत्या, त्या 35 ते 40 रुपये 45 रुपयापर्यंत भाव त्याचे आहेत। एकंदरीत सर्वच दुधी भोपळा असेल त्याचे सुद्धा आज भाव 20 रुपये ते 25 रुपये आहेत, दोडका असेल दोडका सुद्धा 40 ते 50 रुपयापर्यंत शेतीमालाच्या भाव चालू आहेत, असे अनेक प्रकारचे जे शेतीवान आहेत त्यांचे भाव आता जरा समाधानकारक आहे, परंतु एक अल्प शेतकऱ्यांना याचा बाजार भाव मिळत आहे, मालच बाजारात कमी असल्यामुळे ठराविक शेतकऱ्यांकडे माल आहे, त्याच्यामुळे याचा फायदा ठराविक शेतकऱ्यांना होत आहे। पुणे नाशिक महामार्गावर शनिवारी 4 डिसेंबर रोजी देखील सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र चाकण येथील तळेगाव चौकामध्ये सकाळी 11 च्या सुमारास पाहायला मिळालं। चाकण एमआयडीसीमधील महाळुंगे येथील हिताची एनस्टीमो 5 या कंपनीच्या वतीने वाहतूक पोलिसांना शनिवारी 4 डिसेंबर रोजी सेफ्टी किट वाटप करण्यात आले आहे। यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासह अधिकारी देखील उपस्थित होते। Has organized this noble program of helping the protectors by way of some resources which are श्री क्षेत्र महाळुंगे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्रीपती बाबा महाराज पालखी सोहळ्याचे पारंपरिक वाद्य ढोल ताशे मृदुंग यांच्या गजरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।